विद्यार्थी मित्र हो, आज आपण 11वी क्रॉप सायन्स पेपर फर्स्ट मॉर्फोलॉजी या चॅप्टरमधील फ्रूट हा जो पार्ट आहे, हा फ्रूट हा पार्ट आपण त्याकडे बघणार आहोत. पाठीमाग आपण फ्लॉवरची माहिती घेतलेली होती, आज आपण फ्रूट आणि या फ्रूट या पार्टची आपण त्याकडे माहिती घेणार आहोत. आपल्यासमोर टिपिकल फ्रूट म्हणजे एखादा फळ जे आहे आणि त्याचं स्ट्रक्चर कशा प्रकारे असतं आणि ते आपल्याला बघायला भेटते. उदाहरणार्थ आपण मँगो फ्रूट म्हणजे आंबा हे जे फळ आहे त्याची आपण त्याकडे आकृती बघितली आहे. आता फळ म्हणजे काय, तर आपण फ्लॉवर मध्ये आपण बघितलं मगाशी की फळ म्हणजे काय, तर एक परिपक्व झालेलं अंडाशय आणि त्याचं रूपांतर आपल्याला बऱ्यापैकी होतं फळामध्ये झालं आपण तिकडे बघत असतो. आता आपण जर या फ्रूटचं आपण जर स्ट्रक्चर बघितलं, तर हे स्ट्रक्चर बघत असताना एखादं टिपिकल फ्रूट आपल्याला कशा प्रकारे असतं ते आपल्याला समोर ब्लॅकबोर्डवर दिसत आहे. परंतु हे जे फ्रूट आहे, हे फ्रूट सुद्धा आपण दोन वेगळ्या ग्रुपमध्ये त्याचं डिवायडेशन केलं आपण बघतो. त्याच्यामध्ये पहिला जो ग्रुप आहे त्याला आपण त्या ठिकाणी पेरिकार्प असं म्हणतो, तर दुसरा जो प्रकार आहे त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो, सीड असं म्हणतो. हे दोन ग्रुप करत असताना त्याने काय सांगितलं की बऱ्यापैकी बियाणं म्हणजे सीड आणि त्याच्या बाह्य बाजूला असणारे जे काही त्याचे जे पार्ट आहेत त्याचा एकत्रित विभागणी करताना त्यांनी काय केली, पेरिकार्प अशा पद्धतीने केली. म्हणजेच या डायग्राम मध्ये आपल्याला हे जे तीन वेगवेगळे पार्ट बघायला भेटतात, त्याच्यामध्ये बियाणांच्या बाह्य बाजूला म्हणजे बीज जे आहे त्या बीजाच्या बाह्य बाजूला असणारं हे जे तीन वेगवेगळे आपल्याला पार्ट आपल्याला बघायला भेटतात. त्याच्यामध्ये उदाहरणार्थ मिझोकार्प असेल, इपिकार्प असेल, मिझोकार्प असेल किंवा एंडोकार्प आहे, हे एकत्रित त्यांनी काय केलं, ग्रुप करत असताना त्याचं वर्गीकरण करत असताना पेरिकार्प मध्ये केलं. आता हे वर्गीकरण करताना बियाणं आणि त्याच्या बाह्य बाजूला असणारे जे काय पार्ट आहेत त्याच्यानुसार याची विभागणी करत असताना पहिला जो काही टिपिकल फ्रूटचं जे स्ट्रक्चर आहे किंवा त्याचा जो काही ग्रुप आहे तो आहे पेरिकार्प आणि दुसरा प्रकार जो आहे तो सीड. त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण हे टिपिकल फ्लॉवर फ्रूटचे आपण त्या ठिकाणी स्ट्रक्चर बघत असताना, फॉर एक्झाम्पल आपण मॅंगो फ्रूट आपण त्या ठिकाणी बघतोय आणि मग आता आकृतीप्रमाणे आपण त्या ठिकाणी बघायचं म्हटलं तर त्याची रचना बघत असताना सुरुवातीला आपण पेरिकार्पच्या पण त्या ठिकाणी माहिती घेतली. तर पेरिकार्प जे आहे हे पेरिकार्प पुन्हा त्याचे पुन्हा तीन वेगवेगळ्या भागामध्ये रूपांतर केलं आपण बघतो. त्याच्यामध्ये पहिला पार्ट जो आहे तो इपिकार्प, दुसरा पार्ट जो आहे तो मिझोकार्प आणि तिसरा पार्ट जो आहे तो एंडोकार्प. इपिकार्प म्हणजे काय, तर फळाच्या बाह्य बाजूला असणारी त्याची साल म्हणजे जे कवच जे आहे प्रोटेक्शन करण्यासाठी जी रचना आपल्याला बघायला भेटते त्याला आपण त्या ठिकाणी इपिकार्प असतो. मिझोकार्प म्हणजे काय, तर बऱ्यापैकी बियाणांच्या आणि त्या फळाच्या बाह्य बाजूला असणारी साल त्याच्यामध्ये आतमध्ये असणारा जो पल्पी ज्युसी म्हणजेच गर भाग जो आहे त्याला आपण त्या ठिकाणी मिझोकार्प असं म्हणतो. आणि तिसरा प्रकार त्यांनी सांगितलं की बऱ्यापैकी बियाणांच्या बाह्य बाजूला असणारं त्याचं कवच किंवा आवरण आणि त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो, एंडोकार्प असं म्हटलं. तर हे तिन्ही एकत्रित पार्ट जे आहे त्याला आपण त्या ठिकाणी पेरिकार्प असं म्हणतो. आणि त्यानंतर मग चौथा दुसरा जो भाग किंवा दुसरा ग्रुप आपण बघतोय तो आहे सीड. सीड म्हणजे काय, तर एक प्रकारचं फर्टिलायझ्ड ओव्ह्युल म्हणजेच काय, तर एखाद्या बीजांडाचं किंवा अंडाशयाचं फलन प्रक्रिया झाल्यानंतर तयार झालेला पार्ट आहे त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणतोय, सीड असं त्या ठिकाणी त्याला म्हटलं. तर अशा प्रकारे आपल्याला एखाद्या फळाची जी काय रचना जी आहे ती रचना आपल्याला काय म्हणते बऱ्यापैकी त्या ठिकाणी बघायला भेटते. आता या फळामध्ये त्याचे आपल्याला काही वेगवेगळे प्रकारचे प्रकार आपल्याला बघायला भेटतात आणि त्या फळामध्ये किंवा त्याच्या प्रकारामध्ये आपल्याला पहिला प्रकार जो आहे तो आहे सिंपल फ्रूट, दुसरा जो प्रकार आहे तो आहे ऍग्रीगेट फ्रूट,
आणि तिसरा प्रकार जो आहे त्याला आपण तिसरा जो प्रकार येतो त्याला आपण मल्टीपल फ्रूट असं म्हणतात. तिसरा प्रकार जो आहे त्याला आपण मल्टीपल फ्रूट असं म्हणतात. सिंपल फ्रूट म्हणजे काय तर साधं फळ. ऍग्रीगेट फ्रूट म्हणजे काय तर गुच्छेदार फळ किंवा एकत्रित फळ किंवा संयुक्त फळ असं म्हणलं जातं. आणि तिसरा प्रकार जो आहे तो मल्टीपल फ्रूट म्हणजे काय तर अनेक फळ ही आपल्याला एकत्र आपल्याला ठिकाणी आपल्याला एकत्र एकाच फांदीवर आपल्याला बघायला भेटतात अशा प्रकारच्या फळाला आपल्याला मल्टीपल फ्रूट असं म्हणतात. आता साधं फळ म्हणजे काय तर त्या फुलामध्ये असणार हे सिंगल ओवरी म्हणजे काय तर एका सिंगल ओवरीपासून म्हणजे एका अंडाशयापासून तयार झालेल्या फळाला आपण ठिकाणी काय म्हणतो सिंपल फ्रूट. म्हणजेच सिंगल ओवरीपासून तयार झालेल्या फ्रूटला आपण सिंपल फ्रूट असं म्हणतो. मल्टिपल म्हणजे अनेक एक किंवा दोन पेक्षा जास्त ओरीजमुळं किंवा त्याच्यामध्ये असणारे अनेक अंडाशयामुळं किंवा जे बीजांड आहे त्याच्यापासून तयार झालेल्या फळाला आपण ऍग्रीगेट फ्रूट असं म्हणतो. तर त्या एखाद्या वनस्पतीमध्ये असणारी अनेक फुलं ही आपल्याला काही अंतरावर आपल्याला बऱ्यापैकी त्या फांदीवर बघायला भेटतात आणि त्या प्रत्येक फुलामध्ये असणारं जे काही बीजांड आहे किंवा अंडाशय आहे आणि त्या प्रत्येक अंडाशयापासून तयार झालेलं फळ त्या आपल्याला काही फांदीवर काही अंतरावर आपल्याला बघायला भेटतं अशा प्रकारच्या फळाला आपण त्याने मल्टीपल फुल असं म्हणतो. साधं फळ गुच्छेदार फळ आणि अनेक फळांचं एकत्रित आपल्याला त्या ठिकाणी बांधणी किंवा तशा प्रकारची रचना आपल्याला बघायला भेटते. आणि मग त्यांनी काय सांगितलं की सिंपल फ्रूट म्हणजे काय तर एका फुलामध्ये असणाऱ्या एका अंडाशयापासून तयार झालेल्या फुलाला सिंपल फ्रूट असं म्हणतो. दुसरं काय सांगितलं की ऍग्रीगेट फ्रूट म्हणजे काय तर तिथं आपल्याला अनेक अंडाशयापासून तयार झालेली फळं ही आपल्याला एकत्रित बांधलेली एकत्रित जोडली आपण त्याने बघतो अशा प्रकारच्या फळाला आपण त्याने ऍग्रीगेट फ्रूट असं म्हणतो. आणि तिसरा प्रकार त्यांनी सांगितलं की मल्टीपल फ्रूट म्हणजे काय तर एकाच फांदीवर अनेक फुलं आपल्याला बघायला भेटतात त्या प्रत्येक फुलामध्ये असणारे ओवरीज म्हणजे अंडाशय आणि त्या अंडाशयाचं रूपांतर होऊन त्याची वाढ होऊन तिथं नवीन झालेलं जे फळ आहे ते आपल्याला काही विशिष्ट अशा अंतरावर त्या फांदीवर आपल्याला बघायला भेटतं. असे अनेक फळं आपल्याला एकाच फांदीवर आपल्याला काही अंतरावर बघायला भेटतात अशा प्रकारच्या फळांना आपण त्याने मल्टीपल फ्रूट किंवा त्याला अनेक फळं किंवा संयुक्त फळं असंही त्या ठिकाणी त्याला म्हणतात. अशा प्रकारे त्याचे काही वेगवेगळे जे काही टाईप्स आहेत ते टाईप्स आपल्याला बऱ्यापैकी बघायला त्या ठिकाणी भेटतात. अशा प्रकारे आपण ते जे काही टिपिकल फ्रूट जे आहे ती फ्रूटची आपण काय केली बऱ्यापैकी आजच्या लेक्चरमध्ये आपण त्या ठिकाणी माहिती घेतली. पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला यानंतरचा शेवटचा जो पार्ट आहे तो आहे सीड त्याची आपल्याला काय करायची बऱ्यापैकी माहिती जी आहे ती माहिती आपण त्या ठिकाणी घेणार आहोत. आजसाठी आपण थांबू. ठीक आहे. थँक्यू.